नमस्कार मित्रांनो, एज्युटेक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये सामान्यान प्रश्नमंजुषा या सदरामध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, या सदरामध्ये आपण दररोज सामान्यानावर आधारित 10 महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी नक्की होईल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखलं जातं. प्रश्न दुसरा, महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचे नाव काय आहे? मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचे नाव यशवंतराव चव्हाण असे होते. प्रश्न तिसरा, अजिंठा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? याही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून लवकर सांगा. मित्रांनो, अजिंठा लेणी या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न चौथा, सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 36 जिल्हे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? प्रश्न पुन्हा एकदा, महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करून पटकन सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे. प्रश्न सहावा, महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर सांगा, महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कबड्डी. कबड्डी हा महाराष्ट्राचा राज्य खेळ म्हणून ओळखला जातो. प्रश्न सातवा, महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे? याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर पटकन कमेंट करून सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय हे मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न आठवा, संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोठे आहे? हा सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर पटकन कमेंट करून जरूर सांगा. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे. प्रश्न नववा, भारताचे नंदनवन कोणत्या प्रदेशाला म्हणतात? प्रश्न पुन्हा एकदा, भारताचे नंदनवन कोणत्या प्रदेशाला म्हणतात? तुमची वेळ सुरू झालेली आहे आत्ता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचे नंदनवन हे काश्मीर या प्रदेशाला म्हटलं जातं. प्रश्न दहावा, भारतरत्न
हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे? भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारा पहिला खेळाडू कोण? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.